नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पुन्हा पाऊस भाय बंगालच्या उपसागरात सोमवारी नव्या वादळ स्थितीचा अंदाज. बंगालच्या उपसागरात वादळीचा स्थितीचा अंदाज. राज्यात परतीच्या सरासरी योजा आणखीन एक जलकहराची शक्यता. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा तीव्र पट्ट्यामुळे या आठवड्यात परतीच्या पाऊस काळात अतिवृष्टी पाहायला मिळाली. आता एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात प्रवास करणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची ही अतिदुर्मिळ घटना देशातील हवामान शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच अनुभवली आहे. येत्या सोमवारी 19 ऑक्टोबर पुन्हा बंगालच्या उपसागरात तशाच प्रकारचा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत असून त्यापुढे पुढील आठवड्यात नवे पाऊस भय निर्माण झाले आहे. तर परतीच्या पावसाऐवजी आलेल्या जलकहरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आणि सुमारे 47 नागरिकांचे बळीही गेले. सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र या पट्ट्याची तीव्रता किंवा त्यातील वादळाची निर्मिती होणे आणि प्रवासाचा वेग हा दिशा यावर त्याचा राज्यावर परिणाम ठरणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केले आहे. महाराष्ट्रावरून नुकत्याच गेलेल्या कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात हा पावसाचा जोर कमी झाला आहे. तर दक्षिण गुजरातमधील हा पट्टा 48 तासात ओमानकडे सरकणार आहे. त्यामुळे त्याची आता चिंता नसली तरी नव्याने निर्माण होणाऱ्या पट्ट्याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. हा पट्ट्यामुळे 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि तेलंगणा मुसळधार, तर 20 ऑक्टोबरला अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर या पट्ट्याची तीव्रता आणि त्याच्या प्रवासावर महाराष्ट्र परिणाम ठरू शकणार असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. तर परतीचा पाऊस थांबलेलाच देशामध्ये मोसमी पावसाने 28 सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असली तरी तो थांबलेलाच आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास 10 दिवसांआधी काळ स्थिर आहे. नियोजित आणि अंदाजित वेळेनुसार 10 ऑक्टोबरला राज्यात बहुतांश भागातून मोसमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही त्याचा राज्यातील परतीचा प्रवास सुरू झालेला नाही. बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र 19 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर सरकेल. सध्याच्या अंदाजानुसार ते खूप मोठा प्रवास करणार नाही, पण कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले त्याचा परिणाम राज्यात काही भागात होऊ शकेल. गेल्या वेळेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मोठा पाऊस पडल्याने नव्या पट्ट्याबाबत चिंता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. पुन्हा पाऊस भय निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात नव्या वादळीचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.